आणि सुनीला खूपच अजून लहान आहेत, तर तुझ्या भावी आयुष्यात खूप योजना पण आखलेल्या असतील, तर त्या कोणत्या? आत्ता तरी दोनच आहेत अशा की म्हणजे मी एम सी एम कम्प्लीट करणार आहे आणि जे काही बॉडी बिल्डिंग जे मी घेतलं करणार आहे बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करणार आहे असं आत्ता तरी ठरवलं, तर ते कितपत जमत आहे ते पण मी आत्ता काही सांगू शकत नाही, पण बॉडी बिल्डिंग हे कंटिन्यू करायचं आहे आणि एम सी एम कम्प्लीट करायचं आहे. तुझ्या वयाच्या नव्या पिढीला तू काय सल्ला देशील? मी त्यांना असा एवढा सल्ला देईन मुलींना की म्हणजे मुलींनी या क्षेत्रात नक्कीच यावं आणि मला कम्पीट करावं आणि मला त्यांनी मला दाखवून द्यावं की नाही सुनीला आम्ही पण तुझ्या बरोबरीने व्यायाम करतोय, आणि ते मला तरी वाटतं हे कधी ना कधीतरी कधीच ये नक्कीच येईल इंडियामध्ये, कारण म्हणजे जसं की आधी समज जायचं क्रिकेट वगैरे सुद्धा इकडे मुली कधीच यायच्या नाही, पण आता आहेत क्रिकेटमध्ये मुली सुद्धा, त्यामुळे मला वाटतं की निश्चितच ज्या क्षेत्रात पण मुली येत जेव्हा त्यांच्या मनाला म्हणजे पटेल की हे पण क्षेत्र तेवढंच चांगलं आहे बाकीच्या क्षेत्रांसारखं, त्यामुळे त्या नक्की देतील आणि त्यांना मला एवढं सांगायचं होतं की याच्यात वाईट असं काहीच नाही, त्यामुळे नक्कीच त्यांनी पुढे यावं. तर सुनीला तू निवडलेलं क्षेत्र आणि तू त्यात मिळवलेलं यश खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हे क्षेत्र जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे, यात जिद्द चिकाटी आणि संयम हवा आणि ते तुझ्याजवळ भरपूर आहे. तू वेगळ्या वाटेने जाऊन पहिलं धारिष्ट केलंस आणि अनेक भारतीय स्त्रियांना हे क्षेत्र तू खुलं केलंस. तुझ्यापासून स्मृती घेऊन अनेक स्त्रिया इकडे वळतील अशी आपण आशा करूयात. तुझ्या भावी आयुष्यात तुझ्या काही योजना असतील त्या पुऱ्या होत आणि तुला यश आणि कीर्ती मिळो ही सदिच्छा. धन्यवाद. Thank you.